आज सकाळी आम्हाले मुंबईचे 100 कॉलेज प्रिन्सिपलची व्हाईस चॅन्सलरची उपस्थितीमध्ये एक कालिना कॅम्पसमध्ये मीटिंग होती. त्यावेळी मी सर्वांना अशी सूचना दिली आहे की जे आपले कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये महिला शौचालय आहे तिथं महिला स्टाफची नियुक्ती करावी. त्याशिवाय जे आपल्याकडे इतर शिक्षक शिवाय ते कॅन्टीन चे सिक्युरिटीचे बस चालक त्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावा आणि प्रत्येक कॉलेज आणि स्कूलमध्ये सेल्फ डिफेन्सचा कोर्सेस कंपल्सरी 1 सप्टेंबरपासून आम्ही सबर्बन मुंबईमध्ये सुरू करणार आहे. आणि आमच्याकडे जे महाराष्ट्रामध्ये 500 ITI आहे त्यामध्ये पण सेल्फ डिफेन्सचा कोर्स सुरू करणार आहे. आणि त्याशिवाय प्रत्येक कॉलेज स्कूलमध्ये एक मुलीची विशेष कमिटी मुलीची पॅरेंट्सची कमिटी विशेष कमिटी गठीत करावा आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्या कमिटीमध्ये ते मुलीची काय समस्या आहे ते ऐकून घ्यावा असा मी सर्वांना निर्देश दिलेला आहे. सर, याआधी ज्या शाळांमध्ये पुरुषांना ठेवत आलं आणि त्याला अटेंडन्सच्या स्वरूपात अशा याच्यावर तुम्ही काही कठोर कारवाई करणार का? जे बदलापूरची नाही, असं आहे की बदलापूरची घटना एकच घटना नाही आहे. एक असा 10 दिवसापूर्वी साकीनाकामध्ये एक 3 वर्षीय दलित मुलीवर त्यांचे बाजूमध्ये राहणारे एक अल्पसंख्यक मुलाने बलात्कार केला होता. त्यांची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण झाली. हा घटनावा नको म्हणून समाजाने एकत्र होऊन त्यासाठी प्रतिकार केला आहे आणि सरकार म्हणून आमची जे काही आम्हाला प्रिकॉशन घ्यायचे ते आम्ही घेत आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.